नेरळ सीएनजी पंपावर झालेल्या घटनेनंतर सीएनजी पंप चालकावर देखील कारवाई व्हावी म्हणून नेरळ पोलीस ठाण्यात कर्जत हिंदू समाजाकडून रविवारी मुकमोर्चा काढून पोलिसांना निवेदन देण्यात आले. बोरगावातील आकाश पाटील या तरुणाला मुस्लिम तरुणांनी बहिणीची छेडछाड केल्याचा जाब विचारल्याने बेदम मारहाण केली. या घटनेनंतर नेरळ पोलिसांनी दामतगावातील तरुणांना अटक केली. मात्र ज्या नेरळ सीएनजी पंपावर मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली होती त्या पंपधारकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. आगरी समाज संघटनेला वकिलांनी पाठिंबा देत मुकमोर्चा काढला. यात मारहाण झालेल्या आकाश पाटीलनेही सहभाग घेतला होता. नेरळ पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस उपअधीक्षक टी टेले यांनी हे निवेदन स्वीकारले. ज्या सीएनजी पंपावर आकाश पाटीलने मारहाण झाली त्या पंपाचे मालकांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नवी मुंबई उल्वे अध्यक्ष विश्व हिंदू परिषद हेमंत हजारे, ॲडव्होकेट गायत्री परांजपे, सचिन धुळे भडवळ, नम्रता कांदळगावकर, माजी उपसरपंच अशोक पाटील, श्रेयाचंचे ॲडव्होकेट सूर्यकांत मसणे यांच्यासह नागरिक सहभागी झाले.